वार्ता करा आणि भाजप प्रदेशाध्यक्ष भाष्य केलंय महासंवाद या कार्यक्रमात ही संपूर्ण मुलाखत आपल्याला पाहायला मिळेल या दरम्यान तानावडेंनी केलेलं महत्वपूर्ण वक्तव्य कोणतं होतं आपण पाहूयात काही मतदारसंघात एक काणकोण असेल किंवा आपला मांद्रे मतदारसंघ असेल जिथे जिथे निष्ठावंत आणि नवोदित आमदार यांच्या कार्यकर्त्यामध्ये किंवा त्या नेत्यामध्ये कुठेतरी दुसपूस सुरू आहे आणि अनेक वेळा हे विषय माध्यमातून गाजत असतात तर या संदर्भात प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही नेमकं कसं काय बघता मी बघतो आहे की मला असं वाटतं की आपल्याकडे नवीन आणि जुना हा अजिबात नाही जो प्रवेश केला पार्टीचं सगळं त्यांनी रीतिरिवाज ॲक्सेप्ट केला मग त्यांना तो सिनियर हा ज्युनियर असा भेदभाव आम्ही करत नाही पण फायनली जो कोण पुढे जाईल त्या ह्याच्यामध्ये ते त्याने आपापल्या सिन्सिअरली काम करून पुढं जायचं असतं त्यामुळे तो नवीन आहे मग त्याला आम्ही डावलला जुना आहे त्याला जवळ केला अशी कॉन्सेप्ट आपल्यामध्ये अजिबात नाही आहे आम्ही कोणाला फोर्स करू शकत नाही की निवडणुकीमध्ये तुम्ही आमच्यामध्ये आज आहात म्हणजे तुम्ही आमचीच तिकीट परत घ्यायला पाहिजे असा कोणालाही फोर्स असताना इट इज अ फ्रीडम आहे त्यांना जे काय त्यांना वाटत असेल ते कम्फर्टेबल कुठच्या लेवलला आहे त्या कम्फर्टेबलमध्ये ते करू शकतात आमची कारण आम्ही त्यांना जरी आपल्यामध्ये आले असले तरी एखाद्यावर आम्ही नाही तुम्ही आलात म्हणजे आता पुढची तिकीट तुम्ही आमचीच घ्यायला पाहिजे असं आम्ही कोणाला सांगू शकत नाही कारण ही डेमोक्रेसी फ्रीडम आहे प्रत्येकाला अधिकार आहे कुठची घ्यायची कुठची निवडायची नह हे त्यांचा अधिकार आहे